ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मृतावस्थेमध्ये आढळलेले जे स्टिंग रे मासे आहेत त्यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवरती आपलं अस्तित्व दाखवून दिलेलं आहे आणि आता गणेश विसर्जनाचा काळ अवघ्या 2 दिवसांवरती आल्यानंतर पुन्हा एकदा मुंबईकर्जे ते समुद्र किनारी जातील त्यावेळेला आपण काय करायला हवं काय करायला नको या संदर्भातली साधक बाधक चर्चा आपली यावेळेला सुरू. डॉक्टर गौरी चव्हाण त्वचाविकार तज्ञ आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याकडे जाऊयात. डॉक्टर गौरी, ज्याप्रकारे सदाशिव राजे यांनी ब्रेकवर जाण्याआधीच सांगितलेलं होतं की हे मासे जे आहेत ते स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी या ठिकाणी आल्यानंतर दंश देत असतात, मात्र दंश ज्यांना होतो ते विविध वयोगटातील लोकही असतात, मग अशा वेळेला स्किनवरती त्याचे काय परिणाम होतात आणि कशा प्रकारचं संकट आपल्यावरती ओढवू शकतं, काय काय त्याचे परिणाम हे आपल्या त्वचेवर दिसतात. डॉक्टर गौरी. आताच त्यांनी जी माहिती दिली तर ती खूपच चांगली माहिती दिली आहे, पण स्टिंगरेचा जो दंश होतो त्याच्यानंतर त्या दंशाच्या ठिकाणी इमिजिएट रक्तस्राव होऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रचंड प्रमाणात वेदना निर्माण होते. ही जी वेदना असते ती वाढत जाऊन साधारणपणे 48 तासांपर्यंत सुद्धा त्या अवयवामध्ये त्यांना जाणवू शकते. पायाला वगैरे वेदना झाली, दंश झाला तर इट इज ओके, बट छाती किंवा पोटाच्या ठिकाणी जर दंश झाला तर कदाचित मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत सुद्धा होऊ शकते. जिथे दंश झालेला आहे तिकडे सूज येते किंवा रक्तस्राव होतो, लालसरपणा येतो, खाज येते, जळजळ होते, तर अशा वेळेस ही जी झाली ती त्या दंशाच्या ठिकाणाची लक्षणं. पण काही जणांना संपूर्ण शरीरावरती म्हणजे सिस्टेमिक लक्षणं सुद्धा दिसून येतात की जसं की कुणाला घाम फुटतो किंवा चक्कर येते, उलटी होऊ शकते, प्रचंड डोकेदुखी निर्माण होते, ह्या प्रकारची सुद्धा लक्षणं दिसून येऊ शकतात. आणि अशा वेळेस आपण जी महत्वाची काळजी घेतली पाहिजे त्याच्यामध्ये मी सांगेन की सगळ्यात आधी आपण जिकडे दंश झालेला आहे ना ती जागा स्वच्छपणाने धुवून घेतली पाहिजे, रक्तस्राव जिथे होत असेल तिथे स्वच्छ कपडा बांधला पाहिजे, जर त्रास जास्त प्रमाणात होत असेल तर इमिजिएट डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, डॉक्टरांना दाखवलं पाहिजे. डॉक्टर वेदनाशामक औषधं देतात, अँटीबायोटिक्स चालू करतात. कोणाचं ब्लड प्रेशर लो झालं, उलटी, चक्कर हे जास्त प्रमाणात जाणवत असेल तर कदाचित हॉस्पिटलाइज करण्याची सुद्धा शक्यता निर्माण होऊ शकते. तसंच ते जे वेनम असतं त्याच्याबरोबर जर ते स्टिंगरेचं जे शीत आहे किंवा स्पाईन जर आतमध्ये असेल तर तसं डॉक्टरांना वाटलं तर डॉक्टर एक्सरे वगैरे काढून पाहतात. सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचं की ते जे वेनम आहे त्याला अँटी वेनम उपचार नाही आहे, आणि ते वेनम म्हणजे अगदी विष नसून ते एक प्रोटीन आहे आणि ते प्रोटीन 45 डिग्री सेल्सिअसला ब्रेक डाऊन होत असतं. त्याच्यामुळे दंश झाल्याबरोबर जितक्या प्रमाणात आपल्याला पाणी गरम सहन होईल तितक्या गरम पाण्यामध्ये जर पाय ठेवला 30 ते 60 मिनिटं 90 मिनिटांपर्यंत तर प्रचंड वेदना ज्या होत असतात त्या ड्रॅमॅटिकली कमी होतात, आणि तो पण एक चांगला उपचार आणि साधा सोपा उपचार म्हणून आपण करू शकतो.